ठीक है, नंतर सैलरीज, नंतर काय दिलं आहे, सैलरीज, सैलरीज कुठे येते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, ठीक आहे, टू सैलरीज किती आहे, 1,80,000, ठीक आहे. नंतर परचेस, परचेसची एंट्री कुठे येते, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला, ठीक आहे, टू परचेस किती आहे, 7,50,000, ठीक आहे. आता आपण याला आतमध्ये का लिहिलं आहे, आपण याला आतमध्ये का लिहिलं आहे परचेसच्या एंट्रीला, कारण इथे परचेस रिटर्न आहे, ठीक आहे, परचेस रिटर्न आहे. आपल्याला काय करायचं आहे, परचेस रिटर्न काय आहे, परचेसमधनं मायनस करायचं आहे, ठीक आहे. तर ही एंट्री इथे करून मग काय करू आपण, फायनल एंट्री कुठे बाहेर करायची, ठीक आहे. नंतर बघा, फर्निचर अँड फिक्स्चर, ठीक आहे, फर्निचर अँड फिक्स्चर कुठे येतं, असेट साइडला, ठीक आहे. तर असेट साइडला काय करू आपण, एंट्री घेऊ, फर्निचर अँड फिक्स्चर किती, 1,75,000, ठीक आहे, 1,75,000. नंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ठीक आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी कुठे येते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, बरोबर आहे, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ठीक आहे. काय आहे अमाउंट, 12,000, ठीक आहे. नंतर काय म्हटलं आहे, बॅड डेट, ठीक आहे, बॅड डेट्स, बॅड डेट्सची एंट्री कुठे येणार, ती पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, बॅड डेट्स, बॅड डेट्स किती, 29,500, ठीक आहे. नंतर आहे वेजेस, वेजेसची एंट्री कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस, सॉरी, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला, ठीक आहे, टू वेजेस, अरे सॉरी, टू वेजेस किती, 66,500, ठीक है. नंतर सेल्स, सेल्स ची एंट्री कुठे है, ट्रेडिंग अकाउंट च्या क्रेडिट साइडला, बाय सेल्स किती आहे, 30 लाख, 30 लाख, ठीक है. तर 30 लाख बाय सेल्स, ठीक है. नंतर आहे परचेस रिटर्न, परचेस रिटर्न, ठीक है, परचेस रिटर्न म्हणजे 19,500, ठीक है. तर कुठनं मायनस करू आपण, मायनस परचेस रिटर्न किती, 19,500, ठीक है, किती येणार, 7,30,000, ठीक है, किती, 7,30,000, ठीक है. परचेस मधून परचेस रिटर्न मायनस केली, ठीक है, परचेस, परचेसची वैल्यू, परचेस रिटर्नची वैल्यू, नंतर मग फायनल अमाऊंट कुठे, बाहेर, ठीक है. नंतर बघा, कॅश इन बँक, कॅश इन बँक कुठे येणार,
असेट साइडला, बरोबर आहे. कॅश इन बँक, ठीक आहे. कॅश इन बँक काय अमाऊंट आहे? 8 लाख. तसंच कॅश इन हँड किती आहे? 25,000, ठीक आहे. तर आता हे काय झालं, आपण ट्रायल बॅलन्समध्ये जेवढे आयटम्स दिले होते त्यांची काय केली, आपण एंट्री करून घेतली, ठीक आहे. आता काय करू आपण, ॲडजस्टमेंट्स बघू, ठीक आहे. तर पहिली ॲडजस्टमेंट काय म्हणत आहे, स्टॉक ॲट द एंड ऑफ इयर रुपीज 7,80,000, ठीक आहे. तर हा काय आहे, क्लोजिंग स्टॉक आहे, ठीक आहे. तर क्लोजिंग स्टॉकची एंट्री कुठे जाते? एक असेट साइडला, बरोबर आहे. क्लोजिंग स्टॉक किती म्हटलं आहे? 7,80,000, ठीक आहे. तसंच दुसरी एंट्री कुठे जाईल याची? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला, ठीक आहे. बाय क्लोजिंग स्टॉक 7,80,000, ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलं आहे, रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट 5% ऑन डेटर, ठीक आहे. तर आपल्याला डेटर्सवर काय करायचं आहे, 5% रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट म्हणजे RDD काढायची आहे, ठीक आहे. तर बघा डेटर्स किती आहे, आठ लाख, ठीक आहे. याच्यावर 5% म्हणजे 40,000, ठीक आहे. 40,000 काय आहे आपली RDD, ठीक आहे, रिझर्व फॉर डाउटफुल डेट किती झाली, 40,000, ठीक आहे. तर याची एंट्री कुठे येणार, टू रिझर्व फॉर डाउटफुल डेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला किती, 40,000, ठीक आहे. तसंच याची दुसरी एंट्री कुठे जाणार, लायबिलिटी साइड. लायबिलिटी साइड म्हणजे, ठीक आहे, लायबिलिटी साइड कशाच्या अंडर, रिझर्व्स अँड फंड्सच्या अंडर, ठीक आहे. काय, रिझर्व फॉर डाउटफुल डेट, ठीक आहे. किती, 40,000, ठीक आहे. नंतर काय आहे, नंतर बघा नेक्स्ट काय म्हटलं आहे, डेप्रिसिएशन, ठीक आहे. डेप्रिसिएशन काय, प्लांटवर 10% आणि फर्निचरवर 20%, ठीक आहे. तर याची एंट्री कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, ठीक आहे. टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट किती आहे, 10%, ठीक आहे. तो प्लांटची व्हॅल्यू काय आहे, 27,50,000, ठीक आहे. 27,50,000 10% किती येणार, 2,75,000, 2,75,000, ठीक आहे. नंतर काय म्हटलं आहे, फर्निचरवर, परत फर्निचरवर किती, 20% आहे, ठीक आहे. तर फर्निचरची व्हॅल्यू किती होती, 1,75,000, ठीक आहे. तर 1,75,000 20% किती येणार, 35,000, ठीक आहे. टू
डेप्रिसिएशन ऑन फर्नीचर कितनी? 35,000। ठीक है, आता ऍक्च्युअली कसं आहे की या दोन्ही फर्निचर आणि प्लांट या दोन्ही एकाच जागेवर पाहिजे होत्या, पण आता इथे जागा नसल्यामुळे आपण इकडे वरखाली लिहिलं आहे। ठीक आहे, तर या दोघांची काय आहे की इनरमध्ये लिहून मग फायनल अमाऊंट बाहेर घ्यायची। ठीक आहे, आणि याची दुसरी एंट्री कुठे येणार? लायबिलिटी साईड डेप्रिसिएशन फंड म्हणून। ठीक आहे, तर डेप्रिसिएशन फंड म्हणून काय येणार? लायबिलिटी साईडला याची एंट्री येणार। ठीक आहे, तर आपली काय आहे, प्लांटवर किती होता? 2,75,000। ठीक आहे, प्लस फर्निचरवर किती डेप्रिसिएशन निघाला आपला? 35,000। ठीक आहे, 3,10,000। हे काय झालं आपलं, हे काय झालं, सॉरी, 3,10,000 काय झालं आपला? डेप्रिसिएशन फंड। ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे काय की प्लांटवर जो डिप्रिसिएशन काढला आणि फर्निचरवर जो डेप्रिसिएशन काढला, त्या दोन्ही अमाऊंटची टोटल घेऊन काय करायचं, डेप्रिसिएशन फंडला ट्रान्सफर करून द्यायची। ठीक आहे, 3,10,000। ठीक आहे, नंतर काय म्हटलं आहे, प्रोवाइड फॉर डिविडंड इक्विलायझेशन फंड ॲट 2% ऑन शेअर कॅपिटल। ठीक आहे, डिविडंड इक्विलायझेशन फंड आपल्याला काय करायचा आहे, काढायचा आहे कशावर, शेअर कॅपिटलवर, किती परसेंट? 2%। ठीक आहे, तर बघा हा काय आहे आपला शेअर कॅपिटल, शेअर कॅपिटल किती आहे? 30,00,000 आहे। ठीक आहे, तर बघा आता, ठीक आहे, 30,00,000, 30 लाखावर 2%। ठीक आहे, 60,000 काय झाला आपला, डिविडंड इक्विलायझेशन फंड। ठीक आहे, तर याची एंट्री कुठे येणार? एक, टू, डिविडंड इक्विलाइजेशन फंड किती? 60,000। ठीक है, याचं कॅल्क्युलेशन वाटल्यास इथे लिहून ठेवून द्यायचं की 30 लॅक्सवर 2%। ठीक है, 30 लॅक्सवर 2%। ठीक है, नंतर बघा, नंतर काय म्हटलं आहे, प्रोविजन फॉर डिविडंड इज टू बी मेड ॲट 9% ऑन शेअर कॅपिटल। ठीक आहे, तर शेअर कॅपिटलवरच काय करायचं आहे आपल्याला, डिविडंडसाठी पण प्रोविजन करायचं आहे, किती परसेंटनी? 9%नी। ठीक आहे, तर बघा, 30 लाख, ठीक आहे, 30 लाखावर 9% म्हणजे 2,70,000। ठीक आहे, तर याची एंट्री कुठे येणार बघा, एक PNL अप्रोप्रिएशन अकाउंट आणि दुसरी लायबिलिटी साइड। ठीक आहे, अरे आपण डिविडंड इक्विलायझेशन फंडची दुसरी एंट्री कुठे येणार? लायबिलिटी साइड। ठीक आहे, डिविडंड इक्विलायझेशन फंड किती? 60,000। ठीक आहे, आणि आता टू टू प्रोविजन फॉर डिविडंड। ठीक आहे, कॅल्क्युलेशन लिहून घ्यायचं इथे, 30 लॅक्स इंटू 9% किती?
2,70,000, ठीक है, 2,70,000, ठीक है। आता नेक्स्ट बघा, प्रोविजन फॉर स्टैट्यूटरी रिजर्व एज पर महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव सोसाइटी एक्ट, ठीक है। तर याची जी एंट्री आहे ही आपण कशावर करतो, याचं कॅल्क्युलेशन कशावर करतो, स्टॅट्युटरी रिझर्वसाठी आपण प्रोव्हिजन कशासाठी करतो, म्हणजे किती कशावर करतो, तर नेट प्रॉफिटवर काढतो आपण, ठीक आहे। तर आपल्याकडे आता नेट प्रॉफिट आहे का? नाही, ठीक आहे। तर आपण काय करू, आता पहिले ट्रेडिंग अकाउंटची टोटल, मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची टोटल घेऊन जो नेट प्रॉफिट येईल त्याच्यावर काय करू आपण, स्टॅट्युटरी रिझर्वची साठी प्रोव्हिजन करू, ठीक आहे। तर बघा आता, क्रेडिट साइडची टोटल काय आहे? थर्टी लैक्स प्लस 7,80,000, किती आली? 37,80,000, ठीक है। किती आली? 37,80,000, ठीक है। थर्टी सेवन लैक एटी थाउजेंड, आता डेबिट साइड से टोटल मारू अपन, 7,50,000। बघा, 7,50,000 प्लस 7,30,000 प्लस 15,000 प्लस 66,500, किती आली? 15,61,500, ठीक आहे। तर 15,61,500 काय आली? डेबिट साइडची टोटल आली, म्हणजेच काय की आपली जी क्रेडिट साइडची टोटल आहे ती काय आहे, मोठी आहे, ठीक आहे। तर आता काय करू आपण, क्रेडिट साइडच्या टोटलमधून डेबिट साइडची टोटल काय करणार आपण, मायनस करणार, ठीक आहे। तर किती? 22,18,500, ठीक आहे। हे काय आला आपला ग्रॉस प्रॉफिट, ठीक आहे। टू ग्रॉस प्रॉफिट किती आला? 22,18,500, ठीक आहे। हे काय आला आपला ग्रॉस प्रॉफिट आला, आणि अकाउंट काय करायचं, ट्रेडिंग अकाउंट क्लोज, ठीक आहे। हे काय झालं, ट्रेडिंग अकाउंट काय झालं आपलं, क्लोज झालं, ठीक आहे। तर हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा कुठे येणार मग, कॅरी फॉरवर्ड कुठे होणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाउन, ठीक है। ब्रॉड डाउन ट्रेडिंग अकाउंट मधून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय केला आपण, तो आणला, ठीक आहे, ट्रान्सफर झाला। इथे काय करायचं, कॅरेट डाउन, ठीक आहे। ब्रॉड डाउन किती? 22,18,500, ठीक आहे। तर आता काय करू आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडची टोटल करून घेऊ, ठीक आहे। किती येते बघा, सॉरी आपली इथे थोडंसं कॅल्क्युलेशनमध्ये चुकलं आहे, की हे बघा, 7,50,000 मायनस 19,500 आहे, ठीक आहे। तर 7,30,500, 7,30,500 म्हणजे काय, की आपला जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो काय येणार, 7,18,000, ठीक आहे, 7,18,000, ठीक आहे, 7,18,000, सॉरी 22,18,000, ठीक आहे। तर आता
डेबिट साइडची टोटल, ठीक आहे, डेबिट साइडची टोटल केली आपण किती, 5,88,000, ठीक आहे. 5,88,000 काय आली आपली, डेबिट साइडची टोटल आली, ठीक आहे. तर याच्यातून काय करू आपण, क्रेडिट साइडची टोटल मधून डेबिट साइडच्या टोटलला मायनस करू, ठीक आहे. किती येणार आपली, सोळा लाख 30,000, ठीक आहे. 16,30,000 काय झाला आपला, टू नेट प्रॉफिट किती, 16,30,000, ठीक आहे. तर याला पण काय करू आपण, कॅरीड डाउन, ठीक आहे. अकाउंट क्लोज 22,18,000, 22,18,000 अकाउंट क्लोज, ठीक आहे. नंतर बघा काय येईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधला जो नेट प्रॉफिट आहे तो कुठे कॅरी फॉरवर्ड होणार आपला, बाय नेट प्रॉफिट ट्रांसफर्ड फ्रॉम पीएनएल अकाउंट, ठीक है, ब्रॉट डाउन ट्रांसफर्ड फ्रॉम पीएनएल अकाउंट, ठीक है. किती है, 16,30,000, ठीक है. तर आपल्याला काय म्हटलं होतं लास्ट, काय होती आपली ॲडजस्टमेंट, महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटी ॲक्टनुसार आपल्याला काय करायचं होतं, स्टॅट्युटरी रिझर्व काढायचा होता, ठीक आहे. तर आपल्याजवळ आता काय आहे, नेट प्रॉफिट आहे, ठीक आहे. तर नेट प्रॉफिटचं 1/4 काय करायचं आहे आपल्याला, स्टॅट्युटरी रिझर्व काढायचा आहे, ठीक आहे. तर बघा 16,30,000 काय आपल्याला 1/4 काढायचा आहे, म्हणजे काय की 25%, बरोबर आहे, इंटू 25%, 4,07,500, ठीक आहे. हा काय झाला आपला स्टॅट्युटरी रिझर्वची अमाऊंट, ठीक आहे. तर त्याची एंट्री टू स्टॅट्युटरी रिझर्व फंड किती, 4,07,500, ठीक आहे. आणि याची दुसरी एंट्री कुठे येणार, बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला, ठीक आहे. स्टॅट्युटरी रिझर्व फंड किती, 4,07,000, ठीक आहे. तर आता पीएनएल अप्रोप्रिएशन अकाउंट मध्ये काय, या तिन्ही एंट्री झाल्या आहे आपल्या, ठीक आहे. ज्या ऍडजस्टमेंट होत्या त्या पण झाल्या आहेत. तर अकाउंट काय करायचं आपलं, क्लोज करायचं, ठीक आहे. 16,30,000, 16,30,000, ठीक आहे. तर डेबिट साइडचे टोटल बघू आपण किती येते, तर डेबिट साइडचे टोटल आहे 7,37,500, ठीक आहे. तर 7,37,500 मायनस, सॉरी, 16,30,000 काय आहे आपली, क्रेडिट साइडचे टोटल आहे, ठीक आहे. तर 16,30,000 मधून 7,37,500 मायनस, म्हणजे काय येणार, जो आपला बॅलेन्स आहे तो, ठीक आहे, बॅलेन्स कॅरीड डाउन, ठीक आहे. किती येईल, 8,92,000, 92,500, ठीक आहे, 8,92,500.
तर हा जो बॅलेन्स आहे PNL अप्रोप्रिएशन अकाउंट मधला हा जो बॅलेन्स आहे हा कुठे घ्यायचा, लायबिलिटी साइडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या नावाने. ठीक आहे, हा काय झाला आपला कंपनीचा काय झाला, प्रॉफिट झाला. ठीक आहे, 8,92,500 हा काय झाला आपल्या कंपनीचा प्रॉफिट झाला. ठीक आहे, तर आता असेट साइडची टोटल आणि लायबिलिटी साइडची टोटल काय करायची, मॅच करायची. ठीक आहे, आपली इथे एक एंट्री सुटली, प्रोविजन फॉर डिविडंड. डिविडंडची एंट्री केली का आपण इथे, नाही. ठीक आहे, तर आपली प्रोविजन फॉर डिविडंड, प्रोविजन फॉर डिविडंड किती, 2,70,000. ठीक आहे, आता काय करू आपण, असेट साइड आणि लायबिलिटी साइडची टोटल करून घेऊ. ठीक आहे, ठीक आहे, तर बॅलन्स शीटची टोटल काय येत आहे, 56,30,000. ठीक आहे, 56,30,000 अकाउंट क्लोज. ठीक आहे, तर आलं लक्षात आपल्याला. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुन्हा एक एक्झाम्पल घेणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.